सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दारूचा अड्डा बनत झालेला आहे. हे रुग्णालय आहे की बियर बार असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित होत आहे. रुग्णालय इमारतीच्या टेरेसवर दारूच्या आणि बियरच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडलाय. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे. स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने रुग्णांकडून पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये लघुशंका करून या बाटल्या खिडकीमध्ये बाहेर टाकून दिल्याचं दिसत आहे. जिल्हा रुग्णालयाचे पोस्टमार्टम केले असता बेड पण काहीसे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. घाणीचे साम्राज्य या ठिकाणी खूप वाढत चाललेलं आहे आणि नागरिकांना या सर्व समस्यांना सामोरं जावं लागत आहे. घाणीचं साम्राज्य म्हणून जिल्हा रुग्णालयाची ओळख आहे असं वाटू लागल्याने नागरिक आता त्रस्त झालेले आहेत. आज परिसराची पाहणी केला. सिव्हिलमध्ये आज नातेवाईक ॲडमिट असताना त्यांचा बघण्याचा योग आला. बघण्याच्या योगानिमित्त सिव्हिलला येण्याचाही योग झाला. आल्यानंतर संपूर्ण परिसर डोळ्याच्या नजरेखालनं गेला. नजरेखालनं जाताना असं दिसलं चित्र की सिव्हिलला आलो आहे की आजारी पडाय आलो आहे. कारण एकंदरीत सगळी परिस्थिती बघता हे अत्यंत दुर्दैवी आहे सातारकरांच्या दृष्टीनं. हे सगळं घाणीच्या साम्राज्याला हटवणार कोण? इथलं प्रशासन बघून न बघितल्यागत करतं आहे का ह्यांची मानसिकताच नाही करण्यासारखी? असे प्रश्न दिसत आहेत. बरं, इथे येणारे पेशंट्स हे बरे होण्यासाठी येतात. आज हे जिल्ह्याचं आरोग्याचं न्याय मंदिर आहे. याच्याकडे आम्ही आरोग्याच्या बाबतीत कसलीही समस्या झाली तर आम्ही धाव पहिल्यांदा घेतो सिव्हिल हॉस्पिटलला. क्रांतिसिंह नाना पाटील आरोग्य केंद्र आहे, या ठिकाणी आम्ही धाव घेतो. इथं आम्हाला अपेक्षा आहेत की माणूस इथून बरा होऊन जातो, परंतु हे सगळं वास्तविक चित्र बघता सगळं काही अपेक्षावर पाणी पडतं. याच्या आधीच्या सिव्हिल सर्जनांकडे आम्ही पाठपुरावा केला, आंदोलन केले, सगळ्या गोष्टींची मागणी केली, परंतु त्याची एकही पूर्तता झालेली नाही आहे. मेडिकल कॉलेजच्या कामाला अत्यंत वेगानं काम सुरू आहे, परंतु ह्या सिव्हिल जे काय उभं आहे त्या सगळ्या सिव्हिलमधल्या घाणीच्यासाठी कुणाचीच काही मानसिकता पॉझिटिव्हिटी दिसत नाही स्वच्छ करण्यासारखी. मग ह्या सगळ्या गोष्टींना प्रश्न विचारायचे कोणाला? उत्तर देणार कोण? इथले पालकमंत्री, इथले लोकप्रतिनिधी हे सगळं बघून न बघितल्यासारखे करतात का? दोन दोन तीन तीन महिन्याला सिव्हिलची पाहणी दौरा होता आमच्यातल्या मंत्र्यांचा, परंतु तीन महिन्याने आल्यानंतर काय फक्त सिव्हिलचा चहाच पिऊन जातात का काय? अशी परिस्थिती डोळ्यापुढे दिसते. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, नीट जेईई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणाच्या निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट जेईई रेग्युलर रिपीटर बॅचेस, MHT सीईटी बॅचेस, 100% निकालाची परंपरा. सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी म्हणजेच गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, माने हॉस्पिटल शेजारी, विसावा नाका, सातारा. मोबाईल 93564-72005.